कुटाचा दाना चौकड बहरला राना। नमस्कार, मी हार्दिक जोशी म्हणजे तुमचा लाडका राणादा। तर आपण माझ्या गावात आले आहात, तर G24 स्पॉटलाईटमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। तर हा गायकवाडांचा वाडा आहे, तुम्ही इथे बघाल ते शुभ लाभ दरबार लिहिलेलं आहे। हा जवळजवळ 140 वर्षापूर्वीचा वाडा आहे, हा काही सेट नाही आहे, हे ॲक्च्युअल लोकेशन आहे। खरा वाडा इथे लोकं राहतात आणि आम्ही इथे शूट करतो। तर जसं इथे शुभ लाभ दिलं आहे तसंच या वाड्याने आम्हाला खूप शुभही केलं आणि लाभही केलेला आहे। थोड्याच वेळात मी तुम्हाला माझ्या मित्रांची आमच्या टीमची तुम्हाला ओळख करून देतो। या माझ्याबरोबर हे अनिकेत साने आहेत, आमच्या शोचे डिरेक्टर आहेत। तर आपण त्यांनाच विचारूया की तुम्हाला या शोबद्दल काय वाटतं, तुम्हाला या सिरियलबद्दल काय वाटतं। खूप मजा येते खरं तर, लोकांपर्यंत सिरियल पोचली आहे, लोकांमधली झाली आहे। ही मालिका नाही आहे तर हे एक कुटुंब आहे, जिथे आम्ही रोज भेटतो, रोज मजामस्ती करतो। इकडे आम्ही सीन्स करतो म्हणजे आम्ही एकमेकांची गप्पा मारतो आणि आम्ही एन्जॉय करतो आणि खरंच खूप मजा येते। म्हणजे प्रत्येक जण आम्ही आहोत तसे की आहोत तसे लोकांसमोर येतो आहे, लोकांशी बोलतो आहे, गप्पा मारतो आहे। म्हणजे हा हार्दिक जोशी नाही आहे तर हा राणादा आहे सगळ्यांचा, तो सगळ्यांशी तसंच आम्ही सगळे वावरतो आहे आणि खूप मजा येते काम करताना आणि सगळे खूप उत्तम कामं करतायत। हा बरकत आहे, बरकत खूप म्हणजे मी म्हणेन की हे सगळे ना मित्र झाले तिथे येऊन। आम्ही सगळे एकमेकांचे मित्र आहोत आणि आम्ही आपण कसं रोज काहीतरी आज हा खेळ खेळूया, उद्या तो खेळ खेळूया, असे गमतीशीर खेळ खेळत असतो आणि त्या गमतीत आम्ही शूटिंग करत असतो, त्यामुळे खूप मजा येते। बरकत हा आमचा ढेरपोट्या, आपण खूप मजा मस्ती करतो, एन्जॉय करतो, याला विहिरीत पोहायचं असतं रोज, है ना? काय गंमत आहे विहिरीत पोहायची, सांग सगळ्यांना। विहिरीत पोहायला खूप मजा येते। आणि तुला काही पोहायला देतात लोक की नाही देत विहिरीत पोहायला? तुम्ही असाल तर देत आहे। नाही खरंच, म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं की खरंच आम्ही कुटुंब आहोत। म्हणजे जशी आता ही रेणू आहे, म्हणजे ही अंजलीची मैत्रीण आहे, पण नाही ही माझी सुद्धा मैत्रीण आहे। म्हणजे ऑफस्क्रीन आम्ही खूप चांगले मित्र आहोत, खूप आम्ही एकमेकांशी म्हणजे कोणाला काही मदत लागली काय लागली सगळे आम्ही एकत्र असतो। खरंच आम्ही एका कुटुंबासारखे होतो, कारण की प्रत्येक जण त्याच्या घराला सोडून इकडे आलेला आहे, त्यामुळे त्यालाही कुटुंबाची कमी वाटते। त्यामुळे आता आम्ही ते असे एकत्र कुटुंबांनी राहतो की आम्हाला घरची आठवण येत नाही, म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे की घरची आठवण येते, पण इथे असल्यामुळे दिवसभर आम्ही इथे काम करत असतो की असं वाटत नाही की आम्ही काम करतो, आम्ही खूप मजा करत असतो। म्हणजे कामाच्या वेळेला कामही करतो आणि मधल्या वेळेत आम्ही खूप मजाही करतो। आपण रेणूला विचारूया तुला काय वाटतं। खूप मजा येते ॲक्च्युली, पहिल्यांदा मी खूप नर्वस होते, पण इथे आल्यावर हार्दिक अक्षया सर यांनी इतकं सामावून घेतलं ना आणि खूप छान वाटतंय मला आता। आणि ही भाषा इतकी आता तोंडवळणी पडली आहे की आम्ही आता ऑफ स्क्रीन पण आम्ही असेच बोलायला लागलोय असं वाटतंय मला थोडं थोडं। वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला। राणा आणि बरकत हे स्क्रीनवर आहेत, तसेच ऑफ स्क्रीन सुद्धा अमोल आणि हार्दिक तसेच आहेत की आम्ही बोलतानाही तसेच बोलत असतो, आम्ही तशीच मस्ती आमची चालू असते। आपण आता अमोल म्हणजे अर्थात बरकतला विचारूया तुला कसं वाटतंय। खूप म्हणजे खूप छान वाटतंय आणि तुझ्या जीवरंगला सिरियलमुळे माझं पूर्ण आयुष्यच बदललं आहे। एक नवीन कुटुंब माझं तयार झालं आहे वसगडेमध्ये, आता एक घर वसगडेमध्ये आणि एक घर बावड्यात असं माझं दोन्हीकडं झालेलं आहे। आणि आमची टीम खरंच खूप छान आहे, सगळ्यांचं खूप मेहनत आहे, आमची कष्ट करतात सगळेजण आणि एकंदरीत काम करताना खूप खूप मजा येते। तुम्ही आता वाड्याच्या इथे जेव्हा येत असाल तेव्हा तिथे एक बॅनर लिहिलेला असतो की बिरदेव मंदिरच्या इथे सगळे कलाकार तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता भेटतील। त्याचं कारण असं आहे की आम्ही शूट करत असतो तर गर्दीमुळे काय होतं की आवाज येत असतो किंवा थोडा त्रास असं म्हणता येणार नाही, पण लोकांची गर्दी वाढलेली असते, तर तेव्हा काय होतं की आम्हाला प्रत्यक्ष त्यांच्याशी इंटरॅक्ट करता येत नाही आणि आम्हाला प्रत्येक वेळेला शूटिंग सोडून बाहेर येत नाही, कारण आम्हालाही शूट करायचं असतं, फुटेज पाठवायचं असतं की कोल्हापुरात आम्ही मुंबईपासून लांब शूट करतो आहे, प्रत्येकावरती तेवढी जबाबदारी वाढलेली असते, कारण डिरेक्टरवर तेवढी जबाबदारी असते की पटापट काम करून घेणं आणि ते शूट आपलं ती चिप जी असते ती मुंबईला पाठवणं। तर त्यामुळे आम्ही काय केलं की तिथे संध्याकाळी 7 वाजता आम्ही बिरदेव मंदिरच्या इथे सगळे कलाकार भेटतो। आपण आता वाडा बाहेरून तुम्ही बघितलाच आहे, आता थोडी नजर आपण आतून टाकूया म्हणजे तुम्हालाही कळेल की वाडा आतून कसं आहे। या तर ही आहे आमची चौसुपी, हा आमचा दरवाजा। आता तुम्हाला इथे सगळं रिकामी वाटेल कारण की
इथे शेणाने सारवलेलं आहे. फार कमी वाडे असतील किंवा फार कमी घर असतील जिथे शेणाने सारवले जातात, पण तुम्हाला इथे बघायला मिळेल की आपण काही टाईल्स मारवाल किंवा याच्यावर शूट करत नाही, तर ॲक्च्युअल सारवून जी पारंपरिक पद्धत आहे इकडची त्या पद्धतीने आपण इथे सगळं वाढत केलेलं आहे. तर हा आतून असा वाडा आहे. सध्या तुम्हाला काहीच सामान दिसत नसेल कारण की सगळं चौसुपीमध्ये ठेवलेलं आहे, कारण नुकताच वाडा सारवलेला आहे, त्यामुळे इथे शूटिंग आम्ही आत्ता करत नाही आहोत. मी पहिले रेणूबद्दल सांगतो. मी प्रचंड मला त्रास देतात सेटवरती, म्हणजे सगळ्यांना असं वाटत असेल की मी सगळ्यांना त्रास देत असेल तर नाही आहे. तर कोण तिथे एकटा बसला असेल तर हे जातात गपचूप त्याचा बुमरँग करतात, कोण झोपला असेल तर त्याचे फोटो काढतात. त्याच्यामध्ये मी जास्त असेल की मला थोडं कसं आहे की आराम नसल्यामुळे मला सेटवरती अलाव करतात की बाबा तू थोडा आराम कर. जेव्हा मी झोपतो तेव्हाही माझा बुमरँग किंवा माझे फोटोज काढत असतात. तर आता आपण तिला विचारू की तिला माझ्याबद्दल काय वाटतं, तिला माझ्या स्वभावाबद्दल काय वाटतं. हार्दिक खरंच खूप गोड आहे, फक्त तो आहे म्हणून मी आत्ता सांगत नाही आहे, म्हणजे तो खरंच ॲक्च्युली हार्दिक असा आहे की तो फटकन कधीतरी बोलून जातो पण नंतर त्याला खूप वाईट वाटतं की अरे हां ओके. तो जितका गोड तो सिरियलमध्ये दाखवलाय राणा तसंच तो खऱ्या आयुष्यात आहे. हार्दिकला काहीही कळत नाही कोण आपल्याला फसवतं आहे काय करतंय. हार्दिक खरंच खूप भोळा आहे आणि त्याला असं वाटतं की अरे नाही मी म्हणजे काय असं, पण खरं तर अजिबात असं नाही आहे, तो खूप भोळा आहे खऱ्या आयुष्यात. शेतामध्ये माझा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला. आम्ही प्रचंड मस्ती करतो सेटवरती, आम्ही ओरडाई खातो की आता गप आता जरा सीन करायचंय, एवढी आमची मस्ती असते. आणि बरकतची एक गोष्ट सांगेन तर त्याचं कसं आहे, त्याला कधी फोन करा तो कधीही वेळेत फोन उचलत नाही. त्याच्या काय मीटिंग्स असतात त्याचं त्याला माहिती आहे, कुठच्या मीटिंग करतो. पण त्याला एक रिक्वेस्ट आहे की बाबा फोन उचलत जा, काहीतरी अर्जंट काम असतं आमचं, कारण कोल्हापुरात तू एकच आहेस की ज्यांना मी ओळखतो. तर त्यामुळे त्याची ही फार वाईट सवय आहे की कोणीही फोन केला की हां म्हणजे संध्याकाळी सा बाबा सातला पॅकअप होतं तर संध्याकाळी जरा कुठेतरी जेवायला जाऊया, तर तू एक 8:30 भेट मला. 8:30 फोन केला की बरकच एक तर फोन लागणार नाही किंवा तो फोन उचलणार नाही. तर आता त्याला विचारूया की तुला माझ्याबद्दल काय वाटतं. हार्दिक हा खूप म्हणजे खूप छान आहे आणि म्हणजे एक मला चांगला मित्र भेटला आहे, भावासारखा मित्र भेटला आहे खरंच. म्हणजे ज्यावेळेला सिरियल सुरू झाली त्यावेळेला ती जो फोटो आला होता की राणाचा जीवाभावाचा दोस्त, तर खरंच आमची आता जीवाभावाची दोस्ती झालेली आहे. आणि पूर्ण टीमशी म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर हे आता आम्ही जवळून म्हणजे अगदी जवळचे झालेले आहेत सगळे, त्यामुळे खूप खूप गोड वाटतं सगळ्यांच्याबरोबर काम करायला. अमोलनी म्हणजे अर्थात बरकतनी माझ्याबद्दलच्या आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, तर आता आपण तुला विचारत तुला माझ्याबद्दल कुठची गोष्ट आवडत नाही आणि ती मी सुधारावी तुला असं वाटतं. तो जसं मला म्हटला की मी फोन उचलत नाही, तर तो पण फोन उचलत नाही कारण म्हणजे आमचे बरेच आबा आता आबा आहेत, आबा तर त्याला कित्येक वेळा तरी बोलतात अरे तू कधीतरी फोन उचलत जा बाबा. राणा आज लहान मुलांना आवडत असेल तर त्यांचं पूर्ण 100% क्रेडिट यांना जातं, कारण की मी त्यांच्यामध्ये असताना मी स्वतः लहान होतो त्यामुळे आज लहान मुलांना राणा आवडतो. तर त्याला आता विचारूया की तुला माझ्याबद्दल काय वाटतं. तू जेवढं कावतोस त्याच्या दुप्पट आम्हाला माया करतोस. पहिला दिवस कसा होता? पहिल्या दिवशी खूप भीती वाटत होती, मग तुझी ओळख झाल्यावर काय भीती वाटत होती थोडं. हो म्हणजे बघितलं तुम्हाला तर कळलं असेल जसं म्हणाला की कारण हेच मला ओरडतात हे काय करतो. नाही मी त्यांना ओरडतो कारण की त्या प्रचंड मस्ती करत असतात आणि सीनच्या वेळेला त्यांची एनर्जी डाऊन होते. पण त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की कितीही वेळ शूटिंग असू दे किंवा असू दे कंटाळत नाहीत. मला हार्दिकबद्दल म्हणजे बरेच जण प्रश्न विचारतात की तुमचा जो राणादा आहे तो पोलीस आहे का बाबा, तर मला असं कळलं की हार्दिक तुला आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं आणि कट्टू अभिनय क्षेत्र ॲक्टर हा तुझा प्रवास कसा होता सगळा? मुळात कधी मी म्हणजे या क्षेत्रात येईन असं वाटलंच नव्हतं, कारण फॅमिली बॅकग्राऊंडही तसा नव्हता की सपोर्ट करतील किंवा जा तू ॲक्टर बन, किंवा कधी एक नाटकात किंवा एकांकिकेमध्ये कधी काम केलं नव्हतं. हां पण कॉलेजमध्ये असंच असायचो तेव्हा कल्चरल ॲक्टिव्हिटी, कारण मला आवडायचं स्टेजमध्ये, शाळेपासून मी स्टेजवर राहतो, डान्स करतो आहे सगळं करतो आहे. तर कॉलेजमध्ये असं सगळे मित्र म्हणायचे की बाबा जा तू मॉडेलिंग कर, आपल्या इथे काय नाही तू मॉडेलिंग कर. म्हटलं नको नको नको, अरे जा ना तुझी एवढी हाईट आहे काय काहीतरी त्याचा फायदा तर कर. ठीक आहे एक आवड म्हणून मग मी मॉडेलिंग करायला सुरुवात केली, पण ते तेवढंच ग्रॅज्युएशन झालं सगळं झालं त्याच्यानंतर तेवढं. मग आर्मीचा अभ्यास केला, मग चंदीगडला ट्रेनिंगसाठी होतो, त्याच्यानंतर आलो, मग हॉल तिकीटची वाट बघितली, काही कारणास्तव माझा नंबर लागला नाही. पण माझे आज मित्र आर्मीमध्ये ऑफिसर्स आहेत, जे आत्ताच रिसेंटली मेजर झाले, माझा एक मित्र भुवन श्री राठोड म्हणून.
तर तेही माझ्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अजूनही आम्ही तेवढंच एकमेकांची तेवढी बॉन्डिंग आहे. पण ते एक स्वप्न होतं की माझं आर्मीमध्ये जाणं. मुळात तू मुंबईत लहानाचा मोठं झालाय, साऊथ मुंबई लालबाग परळ सारख्या एरियात, हँडटॉप हिलला गणपती आणि या सगळ्यात नाचण्याची सवय, आपण खूप उत्साहाने फ्री होऊन नाचतो आणि मुळात आपण मुंबईतले आहात त्याच्यामुळे आपल्याला त्या नाईट लाईफची सवय आणि ते कोल्हापुरात 11 नंतर सगळं बंद होतं. सो तू किती मिस करतोयस मुंबईला? खरंच खूप मिस करतो, म्हणजे माझ्या फॅमिलीला, माझ्या मित्रांना. कारण की आम्ही कसं असायचं की एक शनिवारी आम्ही सगळे मित्र भेटतो की आठवडाभर सगळ्यांनी काम करायचं आणि शनिवारी रात्री सगळ्यांनी भेटायचं. मग ते दोन दोन दिन नाक्यावरती, रुव्याच्या नाक्यावर सगळ्यांनी भेटायचं आमचं ठरलेलं होतं. मिस करतो पण एकंदरीत सगळं छानही वाटतं. नाईट लाईफ जर म्हणाल तर आपण मित्रांबरोबर एन्जॉय करतो सगळे, तर इथे सगळे मित्र आहेतच पण इथे एन्जॉय करण्यापेक्षा आपण शूटिंगमध्येच एन्जॉय करतो. त्यामुळे राहिला प्रश्न बाकीचा नाईट लाईफचा, तर फार कमी आहे. जेव्हा मिळतो तेव्हा आम्ही सगळेच जातो कुठे फिरायला जायचं असेल तर. पण मिस करतो मी मुंबई एवढं नक्की. आता तू सांग. मला हार्दिकला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हार्दिक पर्सनल लाईफमध्ये खूप मुंबई या लँग्वेज बोलतो, पण इथे या सिरियलसाठी तुला कोल्हापुरी डिक्शन कसं शिकलास तू? मत पहिलं म्हणजे जेव्हा मी अभ्यास करायला लागलो या कॅरेक्टरचा, किंवा त्यांनी आधी सांगितलं होतं की तू पहिले भाषा शिक, जर कोल्हापूरच्या लोकांना तू आवडला पाहिजे किंवा पश्चिम महाराष्ट्राला जर तू आवडलं पाहिजे तर मुळात पहिली भाषेवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजेस तू. तर मी 4-5 दिवस आधीच आलो, कारण की मला तालमीचं सगळं शिकायचं होतं किंवा काय. तर मी स्क्रिप्ट वाचवतो, तर म्हटलं हे वाचून किंवा कोण ऐकून नाही तर हे कुठेतरी बसून आलं पाहिजे. तर या वस्तकडे गावातलेच माझे काही मित्र झालेले आहेत, म्हणजे अजिंक्य म्हणून आहेत किंवा चिनू आहे, आतिश आहे, हे काही माझे मित्र आहेत की त्यांच्यावर मी बसलो तेव्हा. की तेव्हा कोणाला माहिती नव्हतं की एक्झॅक्टली कसली शूटिंग चालू आहे किंवा काय चालू आहे, कारण की आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं की हे काय आहे. पण जेव्हा त्यांच्यावर मी बसलो की हे कळलं की नाही हे ऐकूनच होणार. मग हळूहळू अमोलशी मैत्री झाली आणि जो आमचा सन्निध आहे म्हणजे राज, तो स्वतो तोही कोल्हापूरचा आहे, तर त्याच्याकडनं मी शब्द शिकलो. तर हा पाठिंबा आहे आणि अशा प्रकारे मी कोल्हापुरी शिकलो आहे. मुळात माझा काही संबंध नाही कोल्हापूरशी वगैरे, काही माझे कोणी रिलेटिव्ह नाही, पण आत्ता झालेले आहेत. तर आता आपण अमोलशी बोलूया. मला तुला खरंच एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. नुकताच झी अवॉर्ड झाला आपल्या सिरियलला, तर भरघोस यश मिळालेच, तुलाही बेस्ट ॲक्टर हा अवॉर्ड मिळाला. त्या कार्यक्रमात मम्मी पप्पा होते, घरची फॅमिली होती, तर त्यावेळी तुझं फिलिंग्स काय होत्या? आता काय सांगू, म्हणजे तो क्षण फार इमोशनल होता. आणि त्यात माझा वाढदिवस होता, ज्या दिवशी अवॉर्ड्स होते त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि माझे आई वडील होते. कारण की शक्यतो मी फार असं आई वडिलांना इथेही बोलवत नाही, फक्त घरी त्यांना भेटतो. पण त्यांची इच्छा होती की जे अवॉर्ड्स आहेत तेव्हा आम्हाला यायचे, तर ते आले. आणि माझं पहिल्यापासून जेव्हा ही सिरियल मी घेतली की नाही कधी ना कधी अवॉर्ड मिळेल किंवा आयुष्यात कधी मिळेल, तर माझं पहिलं आयुष्यातलं जे अवॉर्ड असेल ते माझ्या आईवडिलांनी घ्यावं ही माझी खूप पहिल्यापासून इच्छा होती. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगू तर मी ते अवॉर्ड बघितलं पण नाही आहे, कारण की फक्त मी ते हातात घेतलं आणि तेवढं त्यांनी अनाऊन्स केलं की नाही राणाचे आईवडीलसुद्धा इथे आलेले तर त्यांना वरती बोलवा. तर मी माझ्या आईला ते देऊन टाकलं आणि तिला सांगितलं मी तुला प्रॉमिस केलं होतं की तुला अवॉर्ड घेऊन देईन, आणि ते तुला अवॉर्ड घेऊन दिलं. आणि माझं स्वप्न एक पूर्ण झालं की आई वडील माझ्याबरोबर माझ्या आयुष्यातलं पहिलं आवड, इतकं मोठं आवड जी आवड, की मला वाटलंही नव्हतं की मला सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून अवॉर्ड मिळेल. पण ते मिळालं आणि तेव्हा माझे आई वडील किंवा माझी फॅमिली सगळी तिकडे होती आणि त्यांच्या डोळ्यात आनंदश्रू होते की नाही तू बोललास ते करून दाखवलंस. तर खूप छान वाटतं, म्हणजे इमोशनल पार्ट आहेच पण नक्कीच, आणि त्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळेच आज मी इथपर्यंत येऊ शकलो. तुला असा प्रश्न विचारणार आहे, तू विचार करत बसशील. तुझी सगळ्यात आवडती मैत्रीण कोण आहे? माझी सगळ्यात आवडती मैत्रीण आणि जवळची मैत्रीण म्हणजे माझी आई आहे. मी तिच्याबरोबर काहीही शेअर करू शकतो, म्हणजे काही पण, की मी कधी मला त्रास होत असेल किंवा कधी माझ्याकडनं काही चूक झाली असेल किंवा नाही आज असं झालं का मम्मी आज असं आहे, मी माझ्या आईला मम्मी हाक मारतो, मम्मी नाही असं झालं आज, मम्मी म्हणते तू चुकलायस का, तर मग कधी कधी मी म्हणतो नाही मम्मी मी चुकलोय ना, मग शांत बस, जे काय ना स्वामी शिक्षा करतील तुला, नाहीतर त्यातून बाहेर करतील. किंवा कधी असं मी टेन्शनमध्ये असतो तर थँक्यू मम्मी, आय लव्ह यू सो मच, थँक्यू पप्पा,
थँक्यू फॅमिली, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज अख्ख्या महाराष्ट्राला हार्दिक जोशी आवडतोय. आज आम्ही सेटवरती एवढेच कलाकारांनी आम्ही डिरेक्टर आहोत, तर आपण बाकीच्या कलाकारांना नक्कीच मिस करत असाल. तर राहिला प्रश्न अंजलीबाईंचा, तर अंजलीबाई तुम्हाला दिसताना खूप शांत अशा स्वभावाच्या वगैरे दिसत असतील, पण मुळात त्या खूप तापट आहेत, लगेच रिॲक्ट होतात. हो, म्हणजे त्यांच्यापासून चार पावलं लांब राहिलेलंच बरं. म्हणजे फनी पार्ट आहे, अंजली आणि अक्षया या नक्कीच ऑपोजिट आहेत आणि त्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त ही तिची खूप खास फ्रेंड आहे रेणू. आणि आता रेणू नाही, आपण श्रुतीला विचारूया की अक्षया तुला आणि त्याच्यातला फरक काय ते तू सांग. बापरे. अक्षया आणि अंजलीमध्ये खूप फरक आहे. आमच्या दोघींमध्ये एक साम्य आहे की आम्ही ऑनस्क्रीन जितक्या चांगल्या मैत्रिणी आहोत, ऑफस्क्रीन पण तेवढ्याही चांगल्या किंवा त्यापेक्षा जास्त म्हणू आपण, त्यापेक्षा जास्त चांगल्या आम्ही मैत्रिणी आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षया मनमिळावू आहे पण ती खूप लवकर चिडते, पण त्यात तिचं प्रेम खूप असतं असं मला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षया खूप चांगली कुक आहे, ती खूप डेलिशियस डिशेस बनवते आणि आम्हाला खाऊ घालते, मुळात तिला खायची खूप आवड आहे, वेगवेगळे पदार्थ खायला तिला आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला स्वयंपाक अक्षयाने शिकवला आणि सरांना बेसिकली तिचे व्ह्यू कळतात. ती शांत बसलेली असेल तेव्हा, कारण की ती अशी चिडली की डोळे बंद वगैरे करते आणि मग सर सांगतात हो तुझा व्ह्यू पोचलेला आहे, चला आता आपण सीन करूया का थांबायचं आहे. जोक्स पार्ट, पण हीच मजा असते सेटवरची नक्कीच. आणि या सगळ्यासाठी किंवा हे आम्हाला जे परिवारात मिळाले, आम्हाला एक कुटुंब आम्ही एक झालेलो आणि आम्ही नक्कीच आयुष्यभर असेच एक राहू. राणा माझ्या आयुष्यात आणण्यासाठी, कारण की राणाकडून पण मी फार गोष्टी शिकतोय, तर त्यासाठी मी झी मराठीच्या आवर म्हणतो. आणि एवढी चांगली एवढी छान मला फॅमिली दिली त्यासाठी मी त्यांचे खूप 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 आभार मानतो. जी चोईसचे सुद्धा आभार की तुम्ही आमच्याशी येऊन एवढ्या गप्पा मारल्यात छान. आणि त्यानंतर प्रेक्षकांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या कमेंट्स आम्हाला आमच्या फेसबुकच्या ऑफिशियल जे तुझ्या जीव रंगलाचं पेज आहे किंवा प्रत्येकाचं ऑफिशियल पेज आहे ते, त्यावर तुम्ही कमेंट सांगा तुम्हाला एपिसोड्स कसे वाटतात, काय वाटतात. इवन आता रिसेंटली माझा एपिसोड झाला त्याबद्दल सुद्धा तुम्ही तुमचे कमेंट्स शेअर करू शकता. तर आपण आज खूप मजा केली, तर तुमच्यासाठी आपण आता निरोप घेतोय आम्ही तुमचा. तर आता जाताना त्याच्या आधी असंच जाणार नाही, तर तुम्ही जे आमच्या मालिकेचं शीर्षक घेत आहेत इतकं डोक्यावर उचलून धरलेत की आज आम्ही बघतोय की महाराष्ट्रातल्या नाही म्हणतं तरी प्रत्येकाच्या मोबाईल एकदा तरी ती रिंगटोन होती, तर ते शीर्षक घेत मी नाही तर आमचा अख्खा युनिट एकत्र गाणार आहे. तर आपण त्यांना विचारू गायचं ना, चालते ना वग. चला सुरू करूया, सुरू कर की पाटामधी झुळ झुळ पाणी पाकरायचा चौशी तरी गाणी शेतामध्ये राबणारा लेख काया मातीचा सांगणार तो मर्द माझा बाळाच्या छातीचा गेडा पिसा छंद असा लागला माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा.